आज या ठिकाणी खानापूर ग्राम पंचायतीच्या या हद्दीमध्ये जो जुन्नर घोडेगाव जाणारा हा जो रस्ता आहे खानापूर मार्गे, या रस्त्याला ज्या साईड पट्ट्यांची वाताहत झाली आहे ती वाताहत पाहण्यासाठी खास करून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी निमंत्रण देऊन शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। वस्तुस्थिती पाहिल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांनी जी आपली व्यथा मांडलेली आहे, इथून मागा सुद्धा वर्ष दीड वर्ष त्यांनी अनेक वेळा व्यथा मांडल्या, लोकप्रतिनिधीपर्यंत त्यांनी त्या मेसेज दिला, लोकप्रतिनिधीशी जी वैयक्तिक बोललेत। आमच्या या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबशेठ पारखे हे आहेत, उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी इथून मागे याचा पाठपुरावा करण्याचा सातत्याने प्रयत्न केला, परंतु काही आक्षापुटी चुकीच्या राजकीय संकल्पनेतून हा आलेला रस्त्याचा निधी हा दुसऱ्याकडे वळवण्याचं पाप काही नेत्यांनी केलं आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी या रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत ते कधी भरण्याचं त्यांनी या ठिकाणी लक्ष देण्याचं काम केलं। इथून मागे जे झालं ते झालं, आता या ठिकाणी सहनशीलता संपण्याची ग्रामस्थांची कार्यकर्त्यांची ही वेळ आली। आम्ही सर्व पदाधिकारी तालुक्याचे या ठिकाणी उपस्थित आहे, ज्या विभागाकडे ह्या रस्त्याचं मेंटेनन्स आहे ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा गर्भित इशारा देण्यात येत आहे की आजपासून येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये जे एक नवीन इस्टिमेट गेलेलं आहे स्थानिक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्या इस्टिमेटची दखल घेऊन विशेष बाब म्हणून तातडीने जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून त्याचा फंड त्याच्यावरती टाकून घेऊन तातडीने याचं टेंडर होऊन याचं काम सुरू करण्यात यावं, अन्यथा जुन्नर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जुन्या शिवसेने स्टाईल आपल्याला या ठिकाणी या रस्त्याचा झाप विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला ऑफिसमध्ये त्या ठिकाणी काम करणं तर मुश्किल, तालुक्यात कोणत्याही रस्त्यांवरती काम करायला अधिकाऱ्यांना फिरता येणार नाही, याची दखल मात्र शिवसैनिक सगळे घेतील एवढंच या ठिकाणी आपल्याला प्रथम दर्शनी या ठिकाणी इशाऱ्यामध्ये सांगण्यात येते। इथून पुढं हाच रस्ता काय, पण ज्या ज्या ठिकाणी ग्रामस्थांच्या अडचणी असतील अशा ठिकाणी जर जाणीवपूर्वक काम खोळंबण्याचं काम जर अधिकाऱ्यांकडनं होत असेल तर याचा जाब अधिकाऱ्यांना भविष्यामध्ये विचारायचं काम आम्ही करू आणि ती कामं त्यांच्याकडनं करून घेतली जातील एवढंच या ठिकाणी मी इशारा वजा सूचना करतो आणि सर्व ग्रामस्थांना एक आश्वासित करतो का निश्चितपणे भविष्यामध्ये या सर्व गोष्टींची दखल घेऊन प्रशासनाला जाग येईल आणि ते आपलं हे काम करतील एवढी प्रशासनाकडनं अपेक्षा करतो। धन्यवाद।